आपल्याकडे पूर्वग्रह दूषित असे काही ठोकताळे आखलेले आहेत, राजकारणाशी संबंधित आहेच आहे की राजकारणांनी कसं असलं पाहिजे, इथपासून त्यांनी कसं राहिलं पाहिजे, त्यांनी काय कपडे घातले पाहिजे, त्यांनी काय खाल्लं पाहिजे, असे सगळे प्रश्न असतात. ह्या सगळ्यात तुम्ही कुठेही फिट बसत नाही असं आम्हाला दिसतं. तुम्ही जीन्स घालता, तुम्ही शर्ट असतो, रंगीबेरंगी शर्ट असतो, कधी सफेद शर्ट असतो, इन करत नाही, जॅकेट असतं, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल असते, तीही कधी रंगीबेरंगी असते. आज तुम्ही लोफर्स घातले आहेत. प्रॅक्टिकली अगदी सांगायचं झालं तर केसही काळे करावेसे वाटत नाही तुम्हाला. मनात आला की टू व्हीलर घेता, खूपदा तुमची त्या बाईक्स पण तुमच्या वेगवेगळ्या असतात. कुठल्याही मित्राला, सहकार्याला, कार्यकर्त्याला बाईकवर बसवता, कटिंग मारायला जातात, चहा पिता, कुठेतरी धाब्यावरती जाता, तिथे जाऊन तुम्ही मिसळपाव खाता, तांबडा पांढरा रस्सा, इथपासून तुम्हाला वाटत नाही. राजकीय सगळे जे ठोकताळे आहेत हे सगळे तुम्ही ह्या सगळ्याला छेद देताय, तुम्ही काहीतरी चुकीचं करताय असं नाही वाटत तुम्हाला? यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, तुमच्यातले किती जण त्या त्या गोष्टी करतात, त्यांनी हात वर करा. मी हा सगळ्यांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे हे जसे वागतात तसं मी त्या ठिकाणी वागतोय, फरक काय? फक्त एकच आहे, कॉलेजमध्ये असताना जिम फार करत होतो, त्यामुळे एक गोष्ट फक्त झाली आहे, वजन वाढल्यामुळे शर्ट फक्त टाईट झाला आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये जसा राहतो, आणि दुसरं कसं आहे, आपण आपल्या स्टाईलमध्ये राहायचं, जास्त लोकांचं चांगल्याच गोष्टी ऐका, पण सगळ्याच गोष्टी तुम्ही ऐकायला लागला ना, आपली स्टाईलच राहणार नाही. त्यामुळे आपण आपली स्टाईल त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि मला लोकांनी सांगितलेलं, आता काही जणांनी पांढरे कपडे घातले ते जरा मला नंतर रागवतील, पण मला राजकारणात आल्या आल्या काही खूप अभ्यासू लोक मला भेटले आणि म्हणाले की अनुभवी अभ्यासू घरातले कुणीच नाही आहे, पांढरे कपडे घाल, पांढरे कपडे. मी म्हणलं का हो पांढरे कपडे? ते म्हणले कसं आहे, आपली स्वच्छ प्रतिमा दिसली पाहिजे म्हणून पांढरे कपडे घातले ना, ते स्वच्छ प्रतिमा दिसते. म्हणलं हे दाखवायचं कशाला, जर आपण वागलोच स्वच्छ प्रतिमेसारखं तर त्या लोकांना कळेल ना की आपली स्वच्छ प्रतिमा आहे. अजून एक विषयावर, माझ्या घरी फार भांडणं होतात, ते म्हणजे माझ्या केसावर. माझी पत्नी आहे कुंती, ती मला सारखी सारखी म्हणते की केस काळे कर. आता काय झालं आहे, तिला अजून दोन जोड आलेत, माझी मुलगी आणि माझा मुलगा, त्यामुळे हे तिघं मला सातत्याने सांगतात की केस काळे कर. तेवढीच गोष्ट मी त्यांची त्या ठिकाणी, आणि अजून एक गोष्ट म्हणजे ते अजून एक म्हणतात की व्यायाम चालू कर. ह्या दोन गोष्टी फक्त मला त्या ठिकाणी अजून मान्य करता आले नाही, कारण माझं एकच मत आहे की हे काय आर्टिफिशियली पांढरे झालेले केस नाहीत, हे नॅचरली झालेले पांढरे केस आहेत. माझं वय ठीक आहे, वजन जास्त झाल्यामुळे कदाचित तुम्हाला वाटत असेल हा गेला असेल 45 पुढं, 37 झाले, आता 38 चालू आहे. कसं असतं की थोडं थोडं आपण वय कमी करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि मग जे आहे ते आहे, आणि जेव्हा राजकारणात आलो होतो तेव्हा याचे 25% होते, पण वय कमी असल्यामुळे कुणीच सिरियसली घेत नव्हतं, तेव्हा या पांढऱ्या केसाचा त्या ठिकाणी फायदा झाला. फक्त एकच सांगतो, हे नॅचरली झाले, त्यांना राजकारणात आल्यानंतर हे आता 70% त्या ठिकाणी गेलेलं, त्यामुळे काहीतरी केलं आहे, काहीतरी काम करतो, काहीतरी विचार करतो, म्हणून कदाचित हे केस पांढरे झाले असावे असं मी लोकांना त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे आपण आपल्या स्टाईलमध्ये राहायचं, खूप काही जास्त लपवालोपी करायची नाही, जे आहे ते आहे. लपवालोपी केली, एका खोट्याला दुसरं खोटं बोलावं लागतं, ते इतकं खोटं बोलावं लागतं की जसं की तुम्ही कॉलेजमध्ये आला असं घरी सांगितलं, आणि मग पिक्चर बघायला त्या ठिकाणी गेलात, आणि चुकून त्यावेळेस जर आई नाही तर वडील नाही तर एखादा मोठा भाऊ जर कॉलेजमध्ये आला आणि कळलं की अरे बाबा हे कॉलेजमध्ये नाही पिक्चर बघायला त्या ठिकाणी गेलेलं आहे, मग तिथं आपल्याला काय काय उत्तरं द्यावी लागतात, ती परिस्थिती येऊच नये. म्हणून जे आहे ते ओरिजिनल चालू द्या, आपलं लपवालपी नको करायला, नाही तर पत्रकार फार शहाणे असतात, हुशार असतात, आणि राजकीय लोक तर फारच हुशार असतात, आणि दुसऱ्याच्या चुका तर पहिल्या काढतात. त्यामुळे मी असाच राहतो, जसा आहे तसा. उद्या कुणी कितीही फोटो काढा नाही तर काही करा, काही त्या ठिकाणी फरक पडणार नाही. आणि मी जे बोलतो ते विचार करूनच बोलतो, त्यामुळे 10 वर्षानंतर हे व्हिडिओ जर तुम्ही त्या ठिकाणी बघितले आणि मला जर राजकीय कात्रीमध्ये पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर कुणीही मला पकडणार नाही कात्रीमध्ये, कारण मी जे बोलतो ते विचार करून बोलतो आणि माझं स्पष्ट मत आहे म्हणून मी त्या ठिकाणी बोलतो. त्यामुळे आज हे आणि उद्या ते हे माझ्याकडनं त्या ठिकाणी होणार नाही. स्पष्टता आणि मनामध्ये जे क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी जशी तुम्ही ठेवता तसं मी सुद्धा त्या ठिकाणी ठेवतो. एबीपी माझा.
उघडा डोळे, बघा नीट.